अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. मूलभूत गरजा मिळणे हा नागरिकांचा अधिकारच आहे. परंतु आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आणि चंद्रावर जाण्याची स्वप्ने रंगवत असताना महाराष्ट्रामध्ये मात्र या मूलभूत सुविधा मिळण्यासाठी नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. मंगळवेढा तालुक्यातील सलगर खुर्द या गावची लोकसंख्या साधारण 3000 पर्यंत. गावामध्ये 1500 आसपास मतदान शिक्षणाची सोय म्हणून गावांमध्ये जिल्हा परिषदची इयत्ता 1 ते 4 पर्यंतची शाळा. शाळेचा पट 70 आसपास. शिक्षक मात्र एकच. एकाच शिक्षकावरती संपूर्ण शाळेचा डोलारा गेल्या अनेक वर्षांपासून उभा आहे. ॲक्च्युली आता इथं शासनाच्या नियमानुसार 3 शिक्षक पाहिजे होते सध्या गावामध्ये. 1 ते 4 पण शाळा आहे आपल्या इथे, पण सध्या फक्त 1 शिक्षक आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांची मुळात मोठी गैरसोय होते आणि प्राथमिक शिक्षण हा मुळात मुलांचा पाय आहे शिक्षणाचा. आणि हीच जर अशीच व्यवस्था राहिली तर भारताच्या म्हणजे महाराष्ट्राची पुढची पिढी खरंच अवघड असं म्हणावं लागेल आपल्याला. शासनाकडे आम्ही हेलपटी मारतो, सगळ्या गोष्टी आमच्या चालल्या आहेत, प्रयत्न चालू. शासनही सांगतं आम्हाला की देऊ देऊ, पण अजून तरी गावाला शिक्षक नाही आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सलगर खुर्द या शाळेला गेल्या अनेक वर्षांपासून पुरेसे शिक्षक नाहीत. शिक्षण विभागाला ग्रामपंचायत व पालकांनी वारंवार मागणी करूनही शाळेला पुरेसे शिक्षक देण्यात आले नाहीत. शिक्षण विभाग गावच्या समस्येची दखल घेत नाही म्हटल्यानंतर गावच्या महिला सरपंच आपल्या गावातील मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी स्वतः पुढे आल्या आहेत. घराची जबाबदारी, गावची जबाबदारी सांभाळत असतानाच आता त्या शाळेत शिक्षक म्हणून ही जबाबदारी स्वीकारत आहेत. शिक्षक नाहीत, मग आमचे सरपंच बाई नवीन आहे, ती पण शिकवते. ती घरचं काम करायचं का गावाचं काम करायचं का तिची मुलं सांभाळायची, मग इथं जरा अडचण आहे. त्या शिकवतात येऊन लवकर, जरा काळजी घेते सगळ्या गावाची. तुम्ही एक सर आम्हाला गावाला दिला पाहिजे. एक सर कसा पुरणार सांगा बरं सा. 4th वर्ग आहे तर मग समर्थ शिवाजी होणवटे आता 4th. आम्हाला सर नसल्यामुळं सरपंच शिकवायला आले ते. आम्हाला एक सर पाहिजे. माझे नाव आरोही धोंडीबा लेंगरे. माझ्या शाळेत विद्यार्थी बक्कळ आहे. मग एकच सर आहेत, आम्हाला अनेक सर पाहिजे आहेत. सलगर खुर्दच्या महिला सरपंच आरती अजय कांबळे यांची 2022 सरपंचपदी निवड झाली. आरती यांचे शिक्षण पदवीपर्यंतचे झाले आहे. 10 जुलै 2023 पासून गावच्या सरपंच आरती कांबळे या हातामध्ये खडू घेऊन जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता 1 व 2 वर्गाला अध्यापन करत शिक्षकाची कमतरता भरून काढत आहेत. आता इथं मी सलगर खुर्दची सरपंच असून इथे जिल्हा परिषद शाळा प्राथमिक सलगर खुर्द इथे 1 ते 4 वर्ग आहेत. एकूण पटसंख्या 70 असून 4 शिक्षकांची गरज असताना केवळ एकच शिक्षक इथं कार्यरत आहे. त्यामुळे मला सध्या इथं शिकवण्याची वेळ आलेली आहे. मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये या अर्थाने मी इथे शिकवण्यास येत आहे. वारंवार आम्ही गट शिक्षण अधिकारी यांना पत्राद्वारे कळवलं होतं, शिक्षकाची मागणी केली होती, तरी पण त्यांनी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे आम्हाला अशी वेळ आलेली आहे. मागणी फक्त आमची एवढीच आहे की आम्हाला पटसंख्येनुसार शिक्षकांची संख्या असावी, फक्त एवढीच आमची मागणी आहे. आवताडेसाहेब आले होते गाव भेट दौऱ्यावर, त्या टायमाला शिक्षक आले होते वर्गावर असं मला कळालं. तेव्हा मी भेट घेण्याआधीच दुसऱ्या दिवशी शिक्षक इथे हजरच नव्हते. मग मी विचारलं असता असं कळालं की फक्त गाव भेट दौऱ्यासाठी शिक्षक दिला. मात्र आता शासनाने याकडे लक्ष देऊन या विद्यार्थ्यांची व गावकऱ्यांची मागणी मान्य करावी व या शाळेत शिक्षकांची नेमणूक करावी हीच अपेक्षा आहे.